नमस्कार, विकेमी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आरोग्य विभागात अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई आवश्यकच, पण कठोर कारवाई नको. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्यात लंपीच्या एकूण बळींपैकी 40% विदर्भात, 49,000 पशुधन बाधित. आणि मुलाच्या पाठीत धपाटा घालणाऱ्याचा पाय तोडला. संतप्त वडिलांचे धक्कादायक कृत्य, वडील पोलिसांच्या ताब्यात. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरवणारी आहे. कडक शिस्तीच्या या आक्रमक अधिकाऱ्यामुळे कर्मचारी भिऊन असतात. हेच मुंढे आता आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक झाले आहेत. त्यामुळे या विभागात आता अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीचे सत्र सुरू होणार असे बोलले जात आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, आरोग्य विभागात अकाउंटेबिलिटीची गरज आहे, सरकार बदलले आहे त्यामुळे अकाउंटेबिलिटी ठरली पाहिजे, मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॉर्निंग द्यायला हवी, पण जे कामावरच येत नाहीत अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्यक आहे. मेयो हॉस्पिटलमध्ये शिबिराला भेट देण्याकरिता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकतेच आरोग्य सेवेच्या नर्सिंग विभागासाठी सहसंचालक पदासाठी जाहिरात प्रकाशित केली. प्रकाशित जाहिरातीनुसार आलेल्या अर्जातून 56 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीच्या नियमांना धाब्यावर बसवून एका पदासाठी 56 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्याचा अफलातून प्रकार MPSC ने केलाय. स्पर्धा परीक्षेच्या नियमानुसार एका पदासाठी किमान 5 जणांना बोलवण्याचा नियम आहे. मात्र MPSC तर्फे सहसंचालक या पदासाठी तब्बल 56 जणांना मुलाखतीसाठी बोलावले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रकाशित जाहिरातीनुसार 56 जण पात्र ठरले आहेत. या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास अनेक बाबी उघड झाल्या आहेत. विशेष असे की या पदासाठी शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव महत्त्वाचा आहे. मात्र अर्ज मंजूर झालेल्या काही उमेदवारांना मुद्दामपणे बोलवण्यात आले असल्याची शंका पुढे येते. शैक्षणिक पात्रता आहे, मात्र वर्ग 3 मध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी देण्यात आली आहे. वर्ग 3 मधील कर्मचारी थेट वर्ग सहसंचालक या वर्ग 1 च्या पदावर कोणत्या आधारे संधी देण्यात येत आहे हे महाराष्ट्र आयोगाने स्पष्ट केले नाही. राज्यात पशुधनांमध्ये पसरत असलेली लंपी आजाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा राज्य शासनाकडून केला जात असला तरी आतापर्यंत 1,916 जनावरांचा यामुळे मृत्यू झालाय. यापैकी 40% मृत्यू विदर्भातील 7 जिल्ह्यातील आहेत. राज्यात पशुधनांमध्ये हा आजार झपाट्याने पसरतोय. 3 ऑक्टोबरपर्यंत 31 जिल्ह्यांमधील 2,151 गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव दिसून आला असून 49,000 पशुधन यामुळे बाधित झाले आहे. आतापर्यंत एकूण 1,916 जनावरांचा मृत्यू झालाय. ही सरकारी आकडेवारी आहे, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची अशक्यता आहे. एकूण मृत जनावरांपैकी 786 जनावरे विदर्भातील आहेत, त्या सर्वाधिक अकोला जिल्ह्यात आहेत. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे हे येथे उल्लेखनीय. दरम्यान बाधित पशुधनापैकी निम्मे रोगमुक्त झाल्याचा दावा राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग यांनी केलाय. विविध जिल्ह्यांमध्ये 3 तारखेपर्यंत 1,05,00,000 जनावरांचे लसीकरण केले जात आहे. अकोला, वाशिम, जळगाव, कोल्हापूर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले. खाजगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिकरित्या पशुपालकांमार्फत सुमारे 75.49% पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असा त्यांचा दावा आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनने यंदा विदर्भावर चांगलीच कृपा केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात विदर्भात तब्बल 1,228 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 2013 नंतर प्रथमच एवढा पाऊस बरसल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी पावसाची नोंद बुलढाणा व अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये झाली आहे. भारतीय हवामान विभागानुसार यंदाच्या पावसाळ्यावर लानिनाचा प्रभाव होता. त्याच्या प्रभावामुळेच यावेळी विदर्भासह संपूर्ण देशात जोरदार पाऊस बरसलाय. विदर्भातील 1 जून ते 30 सप्टेंबर या 4 महिन्यांची आकडेवारी बघितल्यास यावेळी 1,228 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जो सरासरीच्या 31% अधिक पाऊस आहे.
2013 नंतर पहिल्यांदाच इतका पाऊस बरसलाय. 9 वर्षांपूर्वी विदर्भात 1360 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. विविध जिल्ह्यांचा विचार केल्यास यावेळी देखील गडचिरोलीने बाजी मारली आहे. येथे सरासरीच्या 40% अधिक अर्थात 1799 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल गोंदिया येथे 1642 मिलीमीटर, भंडारा येथे 1489 मिलीमीटर, चंद्रपूर येथे 1391 मिलीमीटर आणि नागपूर जिल्ह्यात 1446 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या तुलनेत अकोला जिल्ह्यात केवळ 660 आणि बुलढाणा जिल्ह्यात 658 मिलीमीटर पाऊस पडलाय. उल्लेखनीय म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. वरुण राजाची कृपादृष्टी झाल्याने उन्हाळ्यातील पाण्याचीही समस्या सुटणार आहे. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. मुलाला सोसायटीच्या बाहेर जाण्यापासून हटकणाऱ्यावर व त्याच्या पाठीत धपाटा घालणाऱ्याला मुलाच्या वडिलांनी बेदम मारहाण करून त्याचा पाय फ्रॅक्चर केलाय. ही घटना गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरमोरा टाउन परिसरात मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. जखमी व फिर्यादी ताराचंद मंगलदीप बघेल हे सुरक्षा रक्षक असून ते आरमोरा टाउनमध्ये काम करतात. सोसायटीतील मुलांना बाहेर जाऊ द्यायचे नाही असे त्यांना सांगण्यात आले होते. आरोपी हरपाल सिंग, बलविंदर सिंग नाहता हे त्यांच्या कुटुंबियांसह या सोसायटीत राहतात. त्यांचा मुलगा आनंद हा बाहेर जात होता. यावेळी बघेल याने त्याला बाहेर जाण्यास मनाई केल्याने अंगदने त्याचा अपशब्द बोलून अपमान केला. यावर बघेलने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. मुलगा रडत वडिलांकडे गेला. यावरून मुलाचे वडील हरपालने बघेल यांना शिवीगाळ केली व मारहाण केली. यात बघेल यांना जबर दुखापत झाली व त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपी हरपाल सिंग यांना अटक केली आहे. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मेट्रोतून 83,876 नागरिकांनी प्रवास केला. यापूर्वी 21 सप्टेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या दिवशी प्रवासी संख्या 80,794 पर्यंत गेली होती. 15 ऑगस्टला ही संख्या 90,758 होती. दसऱ्याला प्रवाशांची गर्दी बघता रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. एरवी रात्री 10 पर्यंत ती धावते. कस्तुरचंद पार्कवर पारंपरिक रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो पाहण्यासाठी अनेकांनी तेथे जाण्यासाठी मेट्रोची निवड केली. कस्तुरचंद पार्क बर्डी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामेट्रोकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली होती. भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार आणि रविवारी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 20 कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांचे नेतृत्व संघटनेमार्फत केले जाते. संघटनेचे राज्यात 12,000 सदस्य आहेत. नागपूरमध्ये होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाईल. वीज हा धोकादायक उद्योग असल्याने स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, कंत्राटदार विरहित आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत कामाची हमी मिळावी, यासाठी रानडे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, कोरोना काळात जीव गमावलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत आणि नोकरी द्यावी, यासह विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा केली जाईल, असे खरात यावेळी म्हणाले. अधिवेशनादरम्यान कामगारांच्या समोरील आव्हानात्मक परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाईल. अधिवेशनाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिम्मते यांच्या हस्ते होईल. गडचिरोली जिल्ह्यात मान्सूनचा कहर झालाय. दुर्गम भागातील गावांपर्यंत तातडीने मदत पोहोचवणे आवश्यक होते, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महिन्याभरापूर्वी आदेश देऊनही समाधानकारक काम न केल्याने राज्य शासनावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आदिवासींचे स्थलांतर शासकीय वसाहतीत करायचे का, असा मौखिक प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय. तर विकी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा विकी न्यूज. नमस्कार.